लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ। राष्ट्रीय महामार्गालगत असणारे वारंगा फाटा येथील भवानी मातेचे प्रतीक म्हणून ओळखले जाते। दरवर्षी नवरात्रीमध्ये 9 दिवस येथे हजारो भाविक दररोज वर्दळ पाहायला मिळते। भवानी माता नवसाला पावते म्हणून गावोगावचे भाविक मातेच्या दर्शनासाठी येतात। कळमनुरी तालुक्यातील भवानी मातेचं मंदिर भाविकांसाठी दुसरे तुळजापूर समजले जाते। येथील भवानी मातेची मूर्ती पूर्णप्रमाणे आहे। नवरात्रीमध्ये हिंगोली जिल्ह्यासह आजूबाजूच्या नांदेड, परभणी, यवतमाळ तसेच राज्यातील जिल्ह्यातून लहान थोर भाविक मोठ्या श्रद्धेने कोणतेही वाहन न करता पायी येतात। नवसाला पावणारी देवी म्हणून येथे लोकांची सदा गर्दी असते। देवीचे दर्शन घेण्यास मनातील इच्छा पूर्ण होते असेही सांगितले जाते। प्रतिनिधी लक्ष्मण मालकर, वारंगा फाटा। दे दे अपनी शरण होए तेरे भवन, दे दे अपनी शरण रहे तुझ में मगन, थाम कर ये चरण तन मन में भक्ति ज्योत तेरी, हे माता जलते रहे तन मन में भक्ति ज्योत तेरी, हे माता जलते रहे। उत्सव मनाए नाचे गाए, उत्सव मनाए नाचे गाए, चलो मैया के दर जाए। जय माता दी, जय माता दी, जोर से बोलो जय माता दी। करके तेरे दर्शन छुमे धरती गगन, सननन गाए पवन सभी तुझ में मगन, तन मन में भक्ति ज्योत तेरी, हे माता जलती रहे। ओ तन मन में भक्ति ज्योत तेरी, हे माता जलती रहे। फूलों ने रंगों से रंगोली सजाए, फूलों ने। राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत। पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24।